मित्रांनो, भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, तर भारतात प्रामुख्याने शेतीकडे व्यवसाय या दृष्टिकोनातून पाहिले जाते. भारतातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे, तर बहुतांश शेती ही कोकणात केली जाते आणि कोकणातील शेती ही पावसाळी भात शेतीवर अवलंबून आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण भात शेतीविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी ओंकार आणि वनधन सह्याद्रीच्या या माझ्या कोकण विषयक ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. जर तुम्ही नव्याने चॅनलला व्हिजिट करत असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी प्रेस करा, ज्या नवीन व्हिडिओ अपलोड करतात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर कोकणात यावेळी आता भात शेतीची लावणी चालू आहे, तर लोक कशा प्रकारे ती एन्जॉय करतात हे आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर ही भात शेतीची लावणी बघण्यासाठी आपण जाणार आहोत बाळाच्या शेताकडे. तर बाळा म्हणजे कोण आणि त्याचे काय उद्योग आहेत हे आपण पुढे गेल्यावरच बघूया. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेताच्या बांधावरून मजेने चालत रान तुडवत आम्ही शेताकडे चाललो आहे, जिथे सगळेजण लावणीची तयारी करत आहे. तर हे काका शेतातील रान वेचून ते बाजूला करण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यात तबा आहे ना आत्ता, जेणेकरून हे तण शेतातील पिकात पुन्हा येणार नाहीत आणि हे कुजून त्यापासून नैसर्गिकरित्या खत तयार होईल. तर यांना बाजूला ठेवून आम्ही पुढे चाललो आहे. तर इथे सर्वजण भाताची जी रोप आहे ज्याला कोकणात तरवा म्हणतात, तर ते काढण्याच्या तयारीत. हे काढता काढता त्यांच्या रंगतात त्या गजाली. वर्षभर संसाराचा खटाटोप चालवत असताना आणि शेतीची कामं करताना त्यांना एकत्र येऊन थोडासा विरंगुळा मिळतो, तो या शेतीच्या कामांमध्ये. तुझा कसा गो माझा कसा असा म्हणत गावातील गोष्टींची चर्चा करणारे हे संदेश वाहक व्हॉट्सॲपवरील मॅसेजपेक्षाही व्हॉइस मेसेज लवकर फॉरवर्ड करतात. काहीही असू दे, अशा या बोलचालीमध्येच सगळी कामं कशी झटपट पार पाडतात. तर झटपट वापोक उपडून पेंडी बांधूचा कौशल्य यांच्याकडून शिकायचा लागा. मच्छर किंवा कीटक शेतातील बांधावर किंवा शेतामध्ये आपल्याला त्रास देऊ नये म्हणून शेळकुंड जाळून धुमी घालण्याची पारंपरिक पद्धत आपल्याला समोर दिसत आहे. शतक माझ्या औषिक गाणा म्हणायचा सुचता आणि सगळीजण मागून तिका साथ देत. तर आता ह्यांका बाजूक टाकून आपण कोपऱ्यात चिखल करतात काय जाऊ. आता हे बाबू काका ट्रॅक्टरने चिखल करतो आणि बाकीचे मॅरदार करतो. चिखलाची मॅर लावची लाग नाहीतर सगळं चिखल आणि कोपऱ्यात मारलेला खत त्याच्याबरोबर हवान जातं. तर मगाशी मी म्हणत होते तो यो बाळगो मध्ये मध्ये लुडबुडता आणि व्हिडिओ करताना आपली पॅन्ट सुटा पजिती होऊ नये म्हणून यो आता पॅन्ट बदलू. तरे बाबू काका लोक त्यांका मास्तर म्हणतात. कधी एकदा तरव संपून गटारेच्या आधी त्या मोवळातले काळे कुरले धरून आणतय याची अंका घाय झाली आहे. बाळजो जसो बडाय मारण्यात पाटा येतो, घरी घातल्यापासून ती माळ्यावरच पाडा नसा. पण यांना जाणाऱ्या मित्रा केदे मोठे मासे मारलोय आणि केदो मोठो खवळो धरलोय या अगदी आजासारख्या रंगवून सांगता. जणू काय माळ्यावर बसानच वाळातले मासे गरवता. आता बाळग्या ट्रॅक्टर धरून घेतल्या तसं तो शिकता बाबू काकांच्या हाताखाली. आता पुढच्या वर्षी चकाव ट्रॅक्टर घेऊचो. कालच ॲमेझॉनवर डिटेल्स बघून बुक करीत होतो. तर असू दे, ज्याची त्याची आवड. आमच्या बंड्याक गाडीची लय आवड म्हणून पडियेत ना पावळ्याक जाऊ सुद्धा सायकल वापरतो. आणि
आणि आप्पा मधी मधी पेंडिया टाकता. तर सगळे अगदी पोटात कावळे ओरडा जागत दुपार जागत वापू लागतो. पण तितक्यात यो मेलो पावशिलो आणि ज्यांना त्यांना इरला आणि खोळे घेऊक सुरुवात केलं. कसाव करून संध्याकाळपर्यंत सगळं शेत लावून उकळा या त्यांचा टार्गेट. सर्व लावता लावता त्यांच्या गजाली सुरूच आणि एकमेकांची मस्करी सुद्धा. स्त्री ही बायगाची आवस आता सर्व लावता आणि मी शूट करव लावताना गाणं म्हणा घेत नाही म्हणून चेडवाक शिकवलेली कविता म्हणावं काय विचारता आता. तर तुमका आजचा व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबा ज्याच्या करून नवीन व्हिडिओ अपलोड करतात तुमका त्याचा नोटिफिकेशन. थँक्स फॉर वॉचिंग.